ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणं, शाळांच्या पायाभूत सुविधा वाढवणं, सुविधांबाबतच्या समस्यांचं निराकरण करणं यासाठी झेडपी अधिकाऱ्यांची एका दिवसाची शाळा भेट हा उपक्रम जिल्हा परिषदेकडून राबवला जाणार आहे. यात जिल्हा परिषद पातळीवर सर्व विभाग प्रमुख, तालुका पातळीवर गट शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या विभागाचे सर्व प्रमुख महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडून याबाबत नुकतंच खाते प्रमुखांना आदेश देखील देण्यात आले. केंद्र सरकारकडून सहकारचं गोंडस नाव देऊन मल्टी स्टेट संस्था पोटनियमातून घटनाविरोधी तरतुदी केल्या जात आहेत. भाजपनं केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेला आम्हाला निमंत्रित केलं असतं तर आपण ही बाब केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणली असती असा टोला ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय. तसंच मल्टी स्टेटचे कायदे हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. जिल्ह्यातील कोरोना आणि संभाव्य ओमायक्रॉनच्या लाटेच्या उपाययोजना आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्तानं हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी 6 वाजता भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. कोरोनाची व नवीन आलेल्या ओमायक्रॉनची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारं विश्व सुखी होऊ द्या अशी प्रार्थना यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना केली आहे. यावेळी भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलंय. त्यानंतर मंदिर प्रांगणात पालखी प्रदक्षिणेस प्रारंभ करण्यात आलाय. इतरांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांना बदनाम करण्यापेक्षा आपल्या तोंडामुळे स्वतःचं किती नुकसान झालं याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही अशा शब्दात त्यांनाही उत्तर देऊ अशी टीका मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर केली आहे. तिसगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावेत, त्याकरिता आपण सर्वतोपरी मदत व सहकार्य करू असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलंय. काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांची श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी सौ मुरकुटे यांचा सत्कार केलाय व पुढील कार्यात शुभेच्छा देखील दिल्यात. या प्रसंगी ते बोलत होते. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. कोपरगाव नगर परिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नुकतीच वादविवादात संपन्न झाली आहे. या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर 36 विषय होते. यापैकी एक विषय सविस्तर चर्चेसाठी तहकूब करण्यात आलाय तर निळवंडे 5 नंबर साठवण तलावाच्या विषयावर मोठ्या प्रमाणावर वादविवाद होत अखेर विषय मंजूर करण्यात आलाय. राहुरी फॅक्टरी येथील एका डॉक्टरानं अपघातग्रस्त रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठवण्यापूर्वी पैशाची मागणी करून रुग्णांची हेळसांड करून पुढील उपचारासाठी विलंब केल्याचा आरोप करत
राहुरी फैक्टरी येथील सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले। दरम्यान तहसीलदार शेख यांनी तत्काळ वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्त तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी कर्मचाऱ्यांचं निलंबन करणं, त्यांना त्रास देणं असं काम राज्यातील आघाडी सरकार करत आहे। धाक दाखवून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडता येणार नाही। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं वेगळी दिशा घेतली तर त्यास आघाडी सरकार जबाबदार असेल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय। विरोधी पक्षनेते दरेकर हे काल संगमनेर येथे आले होते। त्यांनी यावेळी बस स्थानक परिसरात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे। यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे। नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे 30 बेडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालय इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून ही इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। राज्य शासनानं 2017-18 घोडेगावसाठी तब्बल 8,13,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला। 4 वर्षात भव्य दुमजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं। घोडेगाव येथील सर्व सोयीयुक्त बांधण्यात आलेले हे तालुक्यातील दुसरे रुग्णालय सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध होणार आहे। राहता तालुक्यातील जळगाव परिसरात एका 4 वर्षाच्या मुलीवर एका 32 वर्षाच्या इसमानं अत्याचार केलाय। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी सिकंदर हुसेन शेख याच्या विरोधात अत्याचार व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सध्या पसारा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।